शोभा नावाची एक बाई होती तिची बहीण वृंदावनमध्ये राहत होती एक दिवस शोभा तिच्या बहिणीला भेटायला वृंदावनला गेली शोभा खूप श्रीमंत होती पण तिची बहीण कीर्ती गरीब होती पण ती मनाने खूप चांगली होती किंवा असं पण म्हणता येईल की ती मनाने खूप श्रीमंत होती कीर्तीचा नवरा मातीचे मडके बनवण्याचे काम करायचा शोभा खूप वर्षानंतर तिच्या बहिणीला भेटून खूप खुश झाली पण तिच्यात तिच्या श्रीमंतीचा थोडा अहंकार पण होता ती कीर्तीच्या घरात राहत असताना घरातल्या प्रत्येक वस्तूंमध्ये काही ना काही कमी शोधून काढत असे पण कीर्ती तिला काही न बोलता फक्त एवढंच सांगायची की जशी कृष्णबिहारींची इच्छा पण शोभा नेहमी कीर्तीचा अपमान करायची गरीब असली तरी कीर्तीने तिच्या बहिणीच्या आधारतिथ्यामध्ये काही कमी पडू दिली नाही तिने तिच्या बहिणीची पूर्ण काळजी घेतली कीर्तीने शोभाला वृंदावनमधल्या सर्व मंदिरांचे दर्शन करून घेतले आणि त्यांची महिमा पण सांगितली शोभा तिथे दर्शन करून आनंदित झाली पण तिने त्या गोष्टींकडे फारसं काही लक्ष दिलं नाही आणि फक्त दर्शन करूनच परत येऊन गेली शोभाला बहीण कीर्तीच्या घरी वृंदावनमध्ये राहून खूप दिवस होऊन गेले होते मग एक दिवस तिने तिच्या बहिणीला सांगितले की कीर्ती आता मला खूप दिवस होऊन गेले तुझ्या घरी येऊन राहायला आता मला माझ्या घरी जायला हवं हे ऐकून कीर्ती थोडी उदास झाली आणि म्हणाली शोभा अजून थोडे दिवस येथे राहा यावर शोभा म्हणाली नाही खूप दिवस होऊन गेले मला इथे येऊन माझ्या घरी माझा नवरा आणि माझी मुलं एकटी आहेत त्यांना मी माझ्या सासूच्या आधारावर सोडून आली आहे मी पुन्हा कधी येईल जेव्हा शोभा परत तिच्या घरी जायला निघाली तेव्हा कीर्ती जी शोभाची मोठी बहीण होती तिने तिच्या लहान बहिणीला भेट म्हणून एक मातीचे मडके दिले ते मातीचं मडकं बघून शोभा म्हणत विचार करू लागली की कोणी भेट म्हणून मातीचं मडकं देतं का पण कीर्तीच्या आग्रहामुळे तिने मन नसताना ते मडकं घेऊन घेतलं जेव्हा शोभा जात होती तेव्हा कीर्तीच्या डोळ्यात अश्रू आले पण शोभा तिची नजर चुकवत घाईघाईने तिथून निघाली पूर्ण प्रवासात शोभा हाच विचार करत होती की मी घरी जाऊन माझ्या नवऱ्याला आणि सासूला काय सांगेल की माझ्या मोठ्या बहिणीने मला हे मातीचं मडकं भेट म्हणून दिले आहे तिला या गोष्टीची खूप लाज वाटत होती मग तिने विचार केला की ती घरी खोट सांगेल की तिने ते मातीचे मडके विकत आणले आहे म्हणून असाच विचार करत करत ती तिच्या घरी पोहोचली आणि तिने ते मडकं स्वयंपाक घरात जाऊन ठेवून दिले तिला मनात खूप राग येत होता ती मनात विचार करत होती की माझ्या बहिणीची एवढी पण लायकी नव्हती की तिने मला एखाद्या चांगली वस्तू किंवा पैसे भेट म्हणून दिले असते आता तिला तिच्या घरी येऊन खूप दिवस झाले होते शोभाच्या गावात उन्हाळ्यात पाण्याची खूप कमतरता असायची गावातील लोक नदीमधील पाणी भरून आणायचे खूप पैसे असूनही शोभाला पाण्यासाठी खूप त्रास होत होता एक दिवस शोभा खूप दूर जाऊन पाणी आणत होती तिथे गावातल्या बाकी बाया पण पाणी भरायला आल्या होत्या तर घाईघाईने पाणी भरायच्या नादात धक्काबुक्कीमध्ये शोभाचं मडकं फुटून गेलं ती बायांवर ओरडू लागली की तुम्ही हे काय केलं मोठ्या मुश्किलीने तर मी हे पाणी भरलं होतं तुम्ही सर्वांनी धक्काबुक्की करून माझं मडकं पण फोडून टाकलं असं बोलून ती निराश मनाने घरी आली आता तिच्याजवळ दुसरं मडकं पण नव्हतं पाणी भरण्यासाठी तेव्हा अचानक तिला तिच्या बहिणीने दिलेल्या मडक्याची आठवण झाली तर तिने पटकन कोपऱ्यात ठेवलेलं ते मडकं काढलं आणि परत पाणी भरायला दूर निघून गेली जेव्हा ती विहिरीवर पाणी घ्यायला पोहोचली तेव्हा तिथे गर्दी कमी झाली होती ती मडक्यात पाणी भरून आली तेव्हा तिचा नवरा शेतातून काम करून घरी आला ऊन कडक असल्याने तो गर्मीमुळे बेहाल झाला होता तो आल्याबरोबरच म्हणाला शोभा घरात पाणी आहे का मला एक ग्लास पाणी मिळेल का त्यावर शोभा म्हणाली हो आहे मी आत्ताच पाणी भरून आणलं आहे तिने त्या मडक्यातून एक ग्लास पाणी भरून तिच्या नवऱ्याला दिलं ते पाणी पिताच तो एकदम उभा राहिला आणि म्हणाला की हे पाणी तू कुठून आणलं हे ऐकून शोभा घाबरली तिला वाटले की कदाचित तिच्याकडून काहीतरी चूक झाली आहे शोभाने घाबरतच विचारले का काय झालं तेव्हा तिचा नवरा म्हणाला अगं हे पाणी नाही तर खरोखर अमृतच आहे इतकं गोड पाणी तर मी आजपर्यंत पिले नाही हे तर विहिरीचे पाणी वाटतच नाही आहे मला तर हे पाणी कोणत्या मंदिरातले अमृत वाटत आहे हे ऐकून शोभा म्हणाली आहो पण मी हे पाणी तर विहिरीतूनच भरून आणलं आहे हे पहा हे भरलेलं मडकं त्या मडक्याला पाहून तिच्या नवऱ्याने विचारले शोभा तू हे मडकं कुठून आणलं होतं तेव्हा शोभा म्हणाली जेव्हा मी वृंदावनवरून परत घरी येत होती तेव्हा माझ्या बहिणीने हे मडकं मला दिलं होतं हे ऐकून तिचा नवरा थोडा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला की मी वेळ बाहेर जात आहे आणि तोपर्यंत तू जेवण तयार करून ठेव शोभाने त्याच मडक्यातल्या पाण्याने डाळ भात बनवला त्या मडक्यातल्या पाण्याने डाळ भात बनवल्यामुळे त्याचा सुगंध पूर्ण गावात पसरला गावाचे सगळे लोक विचार करू लागले की आज गावात कुठे काय कार्यक्रम होत आहे की काय इतक्या चांगल्या जेवणाचा वास येत आहे सगळे लोक एक एक करून त्या सुगंधाच्या दिशेने चालत शोभाच्या घरापर्यंत येऊन पोहोचले त्यांच्यासोबत शोभाचा नवरा पण होता तिच्या नवऱ्याने घरात येऊन शोभाला विचारले की तू आज जेवणात काय बनवले आहे यावर शोभा म्हणाली मी तर फक्त डाळ भात बनवला आहे हे ऐकून सर्व आश्चर्यचकित झाले की डाळ भाताचा इतका चांगला सुगंध सर्व लोकांनी शोभाला सांगितले की आज तर आम्ही पण तुझ्या घरातले डाळ भात खाऊनच जाऊ शोभाने कोणालाच नाही म्हटले नाही आणि थोडा थोडा डाळ भात सगळ्यांना दिला डाळ भात खाऊन सर्व लोक म्हणू लागले की हे डाळ भात नाही तर याची चव अशी लागते आहे की जसे आम्ही अमृतच चाखतोय शोभाच्या नवऱ्याने विचारले की तुने आज हे डाळ भात कसे बनवले तेव्हा शोभा म्हणाली मीने तर या मडकतल्या पाण्यानेच डाळ भात बनवले आहे तेव्हा तिचा नवरा तिला म्हणाला तुझ्या बहिणीने तर तुला खूपच चांगली भेटवस्तू दिली आहे दुसऱ्या दिवशी शोभा परत ते मडकं पाणी भरायला घेऊन जाऊ लागली तेव्हा तिने पाहिले की ते मडकं तर पहिल्यापासूनच भरलेलं आहे त्याच्यातलं पाणी जसेच्या तसंच भरलं आहे जसे तिने कालच भरून आणले होते तिने त्या मडक्यातल्या पाण्याने स्वयंपाक पण केले आणि तेच पाणी पिण्यासाठीही वापरले तरीही ते मडकं पाण्याने भरलेलंच होतं हे पाहून शोभा एकदमच आश्चर्यचकित झाली की हे असं कसे होऊ शकते तेव्हा अचानक त्याच दिवशी तिची बहीण कीर्ती तिला भेटायला तिच्या घरी आली तेव्हा शोभा तिच्या बहिणीला बघून खूप खुश झाली तिने तिला मिठी मारली आणि पाणी दिले शोभाने तिच्या बहिणीला सांगितले की ताई तू मला हे जे मडकं दिलं आहे ना ते एक चमत्कारिक मडकं आहे मीने तर त्याला तुच्छ समजून एका कोपऱ्यात ठेवून दिलं होतं पण मी कालपासून याच्यात जे पाणी भरलेलं होतं ते पाणी वापरल्यानंतर ही जसेच्या तसेच आहे आणि या मडक्यातील पाणी खूप गोड आहे मीने काल या मडक्यातल्या पाण्याने डाळ भात बनवलं तर त्याची चव अमृतासारखीच होती तेव्हा शोभाची बहीण कीर्ती तिला म्हणाली तेव्हा शोभाची बहीण कीर्ती तिला म्हणाली की अगं माझी भोळी बहीण काय तुला हे माहीत नाही का की हे मडकं कृष्णाची नगरी वृंदावनच्या मातीने बनलेलं आहे ज्याच्यावर साक्षात भगवान श्रीकृष्णाचे चरण स्पर्श झालेले आहेत हे मडकं नाही तर साक्षात कृष्णाचे पाय तुझ्या घरात पडले आहेत भगवंताचं स्वरूप या मडक्याच्या रूपाने तुझ्या घरात आले आहे हे ऐकून शोभा स्वतःलाच शिव्या देत होती आणि शर्मेने मान खाली घालून तिने कीर्तीचे पाय पकडले आणि म्हणाली ताई मला माफ कर मी वृंदावनच्या महिमेला समजू शकली नाही ज्या वृंदावनच्या मातीत एवढी शक्ती आहे त्या वृंदावनच्या भगवंतामध्ये किती शक्ती असेल मी अज्ञानी मूर्ख हे समजू शकले नाही मला माफ कर यावर तिची बहीण कीर्ती शोभाला उठवत म्हणाली शोभा श्रीकृष्ण खूप करुणा अवतार आहेत तुझ्यावर त्यांची कृपा होती म्हणून तर ते या मडक्याच्या रूपाने तुझ्या घरात आले यावर शोभा म्हणाली ताई तुझ्याचमुळे त्यांची कृपा माझ्यावर झाली आणि मी धन्य झाली मी तुझी लाख लाख आभारी आहे असे म्हणत दोघी बहिणी एकमेकांना मिठ्ठी मारून रडू लागल्या वृंदावनबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमच्या या कथेला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका जय श्री कृष्ण